मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चाईरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली असता संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे पाटलांना समर्थन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे त्यातच आष्टी तालुक्यातील दादेगाव इथेही सकल मराठा बांधवांच्या वतीनं उपोषणास सुरुवात झाली आहे परंतु आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी जरांगे पाटलांनी सरकारला चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली आहे तर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन जानेवारीची डेडलाईन दिलेली आपल्याला दिसतीय आणि त्यामुळेच आज जरांगे पाटलांनी उपोषणाचा मुद्दा तुर्तास मागे घेतलाय त्यामुळे संपूर्ण आंदोलकांनी आपलं पाऊल मागे घेतलंय सरपंच भाऊसाहेब कोकरे दीपक पोकळे राजू पोटे बाबासाहेब नलावडे सुधीर यादव तुलसीदास पोटे श्रीकांत इथापे अमर पोटे मुकुंद कोल्हे संतोष मस्के भास्कर निंबाळकर आदी सकल मराठा बांधव उपस्थित होते काय म्हणाले दादेगाव ग्रामस्थ पहा सविस्तर वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे दादेगाव आष्टी शिवाजी महाराज <द्राणी देखे> मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज दादेगाव या ठिकाणी उपोषणाला सुरुवात झालेली आहे आपल्या सोबत या गावचे सरपंच व सकल मराठा बांधव आहेत जाणून घेऊया काय सांगणार आहात आज आपण उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे आता काय आरक्षण जर भेटलंच पाहिजे त्याबद्दल सगळ्या समाजांचा मराठा समाजाला पाठिंबा आहे पण तरी सुद्धा सरकार काळजी घेत नाही अशी जर प्रत्येक गावात आमरून उपोषण चालू झाले तर आणखी किती जणांची वेळ घ्यायची सरकारला याबद्दल सरकारचा समाजाच्या वतीने निषेध परंतु सध्या जाळपोळ होत आहे आणि जरांगे पाटलांनी सर्व सकल मराठा बांधवांना शांत राहण्याचं आव्हान केलंय जरांगे पाटलांनी शांत राहण्याचं आवाहन केलं पण समाजाने शांत राहायचं कवर किती दिवस राहायचं अच्छा अशी त्यांनी चाळीस दिवस मागितली होती आणखीन दहा दिवस गेलेत असे किती दिवस द्यायची लोकांनी तरी आपण काय सांगणार आहे आपले काय मागणे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाही तर उद्रेक झाल्याशिवाय काहीच नाही सरकारने यांना आरक्षण लवकरात लवकर द्यावा अन्यथा याच्यापेक्षाही जास्त उद्रेक होणार आहे तुम्ही बोलणार गेले अनेक दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करून आणि शांततेच्या मार्गातून सगळं काही चाललेलं असताना तरीसुद्धा सरकारला एवढे दिवस वेळ देऊनसुद्धा सरकार आजपर्यंत कुठलाही ठोस निर्णय याच्यावर झालेला नाही आता सकल मराठा समाजाचा किंवा समाजाचा इतका अंत सरकारने पाहू नये अन्यथा याच्यापेक्षाही अजून खूप असं परिस्थिती गंभीर होऊ शकते तरी पण सरकारने लवकरात लवकर, लवकर याच्यावर तोडगा काढून एकतर भरपूर वेळ गेलेला आहे आता तरी कुठंतरी काहीतरी लवकर फास्टमध्ये निर्णय घेऊन आरक्षणाचा मुद्दा म्हणजे क्लिअर करणं काळाची गरज आहे अन्यथा अजून वातावरण खूप खराब होण्याची शक्यता आहे उगच काहीतरी नेट बंद करा टावर बंद करान, करान ह्या गोष्टी करण्यापेक्षा योग्य त्या प्रश्नावर योग्य ते लवकरात लवकर, लवकर म्हणजे निर्णय करावा अन्यथा अजून पण परिस्थिती गंभीर होऊ शकते परंतु सध्या मराठा बांधवाकडून कुठेतरी जाळपोळ झालेला दिसत आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट मराठा बांधवावर तीनशे सातशे गुन्हे दाखल केले यावर काय सांग गुन्ह्या बाबतीत सर्व मराठा समाजावर जरी गुन्हे झाले तरी हे वातावरण शांत होणार आहे का हा प्रश्न सुटणार आहे का याचा विचार कुठेतरी देवेंद्र साहेबांनी पण करावा आणि सरकारने पण करावा असे गुन्हे दाखल करून आणि असे याने प्रश्न सुटणार नाही अजून प्रश्न उद्भवतील वाढणार त्यासाठी सरकारला एकच माझी विनंती आहे की याच्यावर योग्य तो तोडगा काढून लवकरात लवकर आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा आपले उपोषण किती दिवस चालणार आहे आता हे दादेगावच्या वतीने इथं आमरण उपोषण आणि तसं बेमुदत आहे मला वाटतं अजून आपण काही टायमिंग दिलेलं नाही आम्ही बेमुदत आमरण उपोषण राहील तोपर्यंत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील का जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत मराठा याच्यावर म्हणजे आरक्षणावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आरक्षण आपला उपोषण हे चालूच राहील सराटी येते जे मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण उभा केले त्या उपोषणाला पाठिंब्यासाठी आम्ही दादेगाव येथे कालपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे तरीही सरकारने आमच्या मागण्यांकडे लवकरात लवकर लक्ष घालून मराठा समाजाला एक टिकणारं आणि भवितव्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी आरक्षण द्यावं ही आमची या उपोषणाकर्त्यांची सर्वांची मागणी आहे सरकारकडे परंतु सरकार, सरकार मराठा आरक्षणावर फेल फेल दिसत आहे सरकारने या करता काहीतरी निर्णय केलाच पाहिजे कारण की आता हे जाडपोळ हे ते जे होत आहे मग समाजाचा कुठपर्यंत अंत पाहणार आहेत आणि जर सरकारला नसेल द्यायचं तर मग हे असे हे टावर बंद करणे हे असे करून थोडीच काय होणार आहे ना त्याकरता सरकारने लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करून आता चाळीस त्यांनी तीस दिवस मागितले होते त्यांना चाळीस दिवस दिले ते तरी पण ते अजून वेळ मागते कुठपर्यंत अजून समाज अंत पाहणार काय भूमिका राहील जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही मराठा आरक्षण हा विषय एकोणीसशे त्र्याऐंशी पासून अण्णासाहेब पाटलांच्या बलिदानाने सुरू झाला त्यानंतर आज तगा आहेत जवळपास पाठीमागे सत्तेचाळीस लोकांनी आत्महत्या केल्या आत्ताही सतरा अठरा लोकांनी आत्महत्या केल्या सरकार सध्या मराठ्यांचा अंत पाहत आहे आणि त्याचा आता शेवट होत आला आहे लोकांचा उद्रेक थांबणार नाही आणि मराठा आरक्षण हे देण्याची सरकारच्या कोणत्याही सत्ताधाऱ्यांची मानसिकता नाही कारण त्यांना देण्याची इच्छाच नाही तसं जरंगे पाटलांनी जे आरक्षण मागवलं आहे मागितलं आहे ते घटनेत बसून मागितलेलं आहे कारण टिकणारं आरक्षण द्यायचं म्हणलं तर यांना पन्नास टक्क्याच्या आतूनच द्यावं लागेल पण सरकारची कुणालाही मानसिकता नाही सरकारची फक्त चाल ढकल चाललेली आहे आजचं उद्या करून वेळ मागून न्यायचा शेवटी त्याला तर अंत आहे त्यामुळं लवकरात लवकर टिकणारं आरक्षण सरकारने द्यावे एवढीची विनंती आहे परंतु हा जो उद्रेक आपल्याला बीड जिल्ह्यात दिसत आहे या उद्रेकामुळे उपोषणाला कुठंतरी वेगळं वळण लागत आहे असं वाटतंय का हे कुठतरी शंका आहे की सरकारचीच पॉलिसी आहे हा उद्रेक जो घडवून आणलेला आहे हे जरांगे पाटलांनी ते सांगितलेलं आहे की ज्या आंदोलन आहे ते शांततेच्या मार्गाने चाललं आणि शांततेच्या आंदोलनामुळं जो दबाव राहील जो दबाव वाढला होता सरकारी व्यवस्थेला कुणालाही काही करता येत नव्हतं तर ते सरकारनेच त्यांचेच माणसं घालून उद्रेक घडवून आणून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे ज्यावेळेस आंदोलन चिर उद्रेक होतो त्यावेळेस ते चिरडणं सोपं जातं आणि ते सरकारची पॉलिसी आहे निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की दादेगावमध्ये सकल मराठा बांधवाच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि सकल मराठा बांधवांची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळलंच पाहिजे आणि त्यांनी या शासनावर त्यांनी कुठंतरी आक्षेप घेतलेला आहे त्यांनी आता सांगितलेलं आहे की हे जे उद्रेक होत आहे हा मराठा समाजाचा नसून यामध्ये त्यांचेच काही जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून हा उद्रेक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण हे सरकार देत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही अशी मागणी सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव तेजवार्ता न्यूज दादेगाव वाष्टी छत्रपती बाबासाहेब पिसोळे यांनी तयार केलेले निवडक आणि एकाच वर्तुळाच्या कांद्यापासून तयार केलेले कांदा बियाणे गेले बावीस वर्ष कांदा उत्पादक देश परदेशात फिरून अभ्यासात्मक परीक्षणाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तयार केलेले सोना पोर्टी कांदा बियाणे दर्जेदार आणि विक्रमी उत्पन्न असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कृत केलेले सोना पोर्टी कांदा बियाणे